आणि आता एक नजर टाकूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांवर. गांधी जयंती ते दसरा अशा ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुट्ट्यांची यादी जाहीर. बँकांचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी लवकरात लवकर बँकांची कामं रोखण्याचंही आवाहन. नव्या दिवशीही लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी. लालबागच्या राजाची चरण स्पर्शरांग मुख्य द्वारापासून बंद. मंत्रालयामध्ये 10,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम नेण्यावर आता बंदी. मंत्रालयातील प्रवेशाचे नियम अजून कठोर करण्यात येणार. अभ्यागतांना प्रवेश मिळण्यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्यावी लागणार. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 439 परीक्षेच्या तारखा जाहीर. ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होणार. तारखेसोबतच परीक्षांचं वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध. तलाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उद्यापासून ऑनलाईन उत्तर तालिका पाहता येणार. 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये उत्तर तालिका पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार. महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुण्याच्या फुलगावमध्ये स्पर्धा पार पडणार. अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटनाची तयारी. नागपूरच्या पूरग्रस्त भागातील 7,000 पंचनामे पूर्ण. आतापर्यंत 3,500 पूरग्रस्तांना धान्याच्या किटचं वाटप. पूरग्रस्त भागातील प्रत्येक घरी जाऊन पंचनामे करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. गणपती विसर्जनादिवशी मध्य रेल्वेकडून 10 उपनगरीय विशेष लोकल चालवल्या जाणार. विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मुंबई महापालिका सीबीएसई शाळा वाढवणार. पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागामध्ये एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा मानस.